जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या वचनाप्रमाणे तसेच नुकत्याच झालेल्या तुकाराम बीजेचं औचित्य साधून पीपल्स हेल्पलाइन भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री जलयुक्त जंगल ही योजना राबवण्यात यावी या मागणीचं ऑनलाईन निवेदन देण्यात आल्याची माहिती ऍडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली. आपल्या देशातील दोन बलाढ्य योद्धे भीम आणि हनुमान यांना मानवंदना देऊन भीम हनुमान बंधारे बांधले गेले तर वने नक्कीच हरित होतील असंही ते म्हणाले. सर्व धर्माचं सार म्हणजे सारासार विवेकाचा वरचा दर्जा आणि लोक कर्तव्य करण्याची उर्मी असं सूत्र आहे. परंतु धर्माचा अर्थ वेगळाच काढला आणि जगभर आणि ह्या देशामध्ये सुद्धा अनागोंदी झाली. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जे काही जगाला सांगितलं, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे असा त्यांचा संदेश होता. आणि परवाच त्यांची तुकाराम बीज झाली, त्याचं औचित्य साधून आम्ही पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, नंतर पर्यावरण मंत्री प्रकाशजी जावडेकर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवलं ईमेलवर. आणि आम्ही मागणी केली की या देशामध्ये जलयुक्त जंगल ही योजना राबवली पाहिजे आणि विशेष म्हणजे प्रधानमंत्री जलयुक्त जंगल ही योजना राबवण्याची गरज आहे. कारण काय की एका राज्यामध्ये राबवून ती होणार नाही, संपूर्ण देशामध्ये राबवली पाहिजे. स्वातंत्र्याच्या 74 वर्षामध्ये आपण बघतो आहोत की आपले माणसांचे देखील प्रश्न सरकारला, केंद्राला आणि राज्याला सोडवता आलेले नाही. याचा अर्थ उन्नत चेतनेचा अभाव आहे प्रत्येक ठिकाणी. जनधन सत्ता दानव वरपासून खालपर्यंत बसलेले असल्यामुळे हा प्रश्न निर्माण केलेला आहे. हा प्रश्न त्या लोकांनी केलेला नाही. आम्ही ज्यांना निवडून दिलं, जे निवडून देणारे लोक आहेत ते मतकोंबाड आणि जाती मंडूक असल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आता त्याच्या मागे जर गेलं आपण तर आपल्याला असं दिसेल की उन्नत चेतनेचा अभाव आणि उन्नत चेतने रेषेखाली 70% लोक आज वावरत आहे आणि त्याच्यामधून सगळे प्रश्न निर्माण झालेले. आणि म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या तंत्राचा आग्रह धरतो. त्याचबरोबर आपण बघतात की आज बिबटे सर्रास शहरांकडे, मानवी वस्तींकडे धावतात. याचं कारण असं झालं की जंगलामध्ये ह्या वन्य प्राण्यांना खायला नाही, प्यायला पाणी नाही आणि विशेषतः म्हणजे एप्रिल मेमध्ये पाण्याचा फार मोठा दुष्काळ निर्माण होतो, आदिवासींना देखील त्याचा त्रास होतो. आणि म्हणून भीम हनुमान बंधारे जंगल भागामध्ये झाले पाहिजे असा आमचा आग्रह आहे. प्रधानमंत्री जलयुक्त जंगल योजनेमुळे संपूर्ण देशामध्ये भीम आणि हनुमान हे धार्मिक स्वरूपामध्ये न बघता एक अतिशय स्ट्रॉंग आपण जे बंधारे करणार आहोत ते स्टॉर्म वॉटर बंधारे राहणारे, आपटबार पद्धतीचे बंधारे राहणारे, त्यामुळे ते स्ट्रॉंग राहिले पाहिजे. आणि जसं जपानमध्ये सुमो आहे, डबल सुमो बंधाऱ्यांचा आग्रह आम्ही पूर्वी धरत होतो, परंतु आम्ही असं म्हटलं की आपले देशी लोक जे आहेत भीम आणि हनुमान जे अतिशय स्ट्रॉंग होते त्यांचा सन्मान करून आपण जर हे बंधारे बांधले तर सगळ्या वनामध्ये आणि डोंगरी भागामध्ये हे बंधारे होऊ शकणारे आणि पाणी वर्षभर त्याच्यामुळे टिकू शकणारे, वॉटर टेबल मेंटेन होईल, भूपृष्ठावर पाणी राहील, भूगर्भात पाणी राहील आणि जंगलं देखील विकसित व्हायला मदत होईल आणि सगळे वन्य प्राणी जगायला मदत होणार आहे. आज सगळे प्राणी जे आहे तडफडत आहे आणि पंतप्रधान म्हणा किंवा सरकारच्या लोकांना याची जाणीव नाही. आता वनमंत्री कुठंतरी बायांच्या नादी लागून जर काही लफडे करत असेल, त्याचा वेळ जर त्याच्यातच जात असेल तर ह्या देशाचा स्वातंत्र्य आपण मिळवून देखील आपला पराभव आहे असं मी समजतो. म्हणून सारासार विवेक सोडून ज्यावेळेला कमरेचं सोडायचं आणि डोक्याला गुंडाळायचं अशा ज्यावेळेला राजकर्ते करतात अशा वेळेला ह्या लोकांना चांगली समज यावी अशी अपेक्षा करून तुकाराम महाराजांचं जे काही आदेश आहे की तुम्ही झाडं लावले पाहिजे आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे, प्रधानमंत्री
जलयुक्त जंगल ही योजना अतिशय नामी आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग मध्ये भारत हा आघाडीवर ठेवण्यासाठी सगळ्या जगाला आदर्श निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।